यंदाचा दसरा होईल अधिक हसरा पवन मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक पलूस सोबत। आम्ही घेऊन आलोय एक जबरदस्त दसरा ऑफर, मोबाईल खरेदीवर 15,000 रुपये पर्यंतची कॅशबॅक व 7 गिफ्ट्स। फ्रीज, LED, वॉशिंग मशीन, आटा चक्की यापैकी कोणतीही वस्तू खरेदी करा आणि सोबत आकर्षक गिफ्ट मिळवा। LED खरेदीवर मिळवा 500 ते 10,000 पर्यंत इंस्टंट कॅशबॅक। ऑफर फक्त आपल्या पवन मोबाईल मध्येच, नियम व अटी लागू। पलूस शहरात सर्व कंपन्यांचे आकर्षक स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे माहेर घर पवन मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, पाटील टॉवर, पलूस। 76 66 65 46। नमस्कार, मी नूतन, आपण पाहताय पलूस न्यूज एक्सप्रेस। पाहूयात आजची महत्त्वाची बातमी विस्ताराने। विजापूर गुहागर मार्गावरील कुंडल फाटा ते पलूस रस्त्याचे काम गेले 3 वर्षे रेंगाळलेले आहे। हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी रस्त्याच्या कामासाठी कुंडल फाटा ते पलूस शहर ते बांबवडे ते एरावी फाटा मार्ग 4 चाकी व त्यापेक्षा मोठ्या वाहनांना 3 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर पर्यंत वाहतुकीस बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी दिले होते। त्यामुळे हा मार्ग 4 चाकीसाठी बंद करण्याच्या आदेशाची प्रशासनाकडून तत्काळ अंमलबजावणी करण्यात आली। त्यानंतर ऊस तोडणी हंगाम तोंडावर आलेला असताना हे काम वेगाने होणे अपेक्षित होते, मात्र आठवड्यात या ठिकाणी कोणतेही काम सुरू नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। तसेच या रस्त्यासाठी पर्याय असणाऱ्या जुना सातारा रोडवरील खड्डे न मुजवल्याने नागरिकांना प्रवास करताना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे। गेले 3 दिवस भाजपाचे डॉक्टर योगेश लाड यांनी तहसीलदार संबंधित अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर कालपासून मुरून टाकण्यास सुरुवात झाली आहे, मात्र रस्ता बंद केल्यानंतर आगामी ऊस हंगाम पाहता ज्या गतीने हे काम होणे आवश्यक आहे त्या गतीने हे काम होत नसल्याचा आरोप लाड यांनी केला आहे। हा गेली 3 वर्षे रेंगाळलेला हा रस्ता तत्काळ दिलेल्या मुदतीत पूर्ण करावा, तसेच पर्यायी सातारा रोडवरील खड्डे तत्काळ मुजवण्याची मागणी डॉक्टर योगेश लाड यांनी केली आहे। पलूस कुंडल हा रस्ता कलेक्टर महोदयांनी 1 महिन्यासाठी बंद केला आहे। त्याच्यावरचं जे काम आहे, त्याचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत, त्यांनी खूप शांतपणे ते काम चालू असल्यामुळं वैतागून हा निर्णय घ्यावा लागला कलेक्टर महोदयांना। आता ऊसतोड हे ते चालू होणार आहे, त्या रस्त्यावरती वाहतूक खूप वाढणार आहे। खरं पण गेली 2 तारखेला सामान्यपणे हा रस्ता बंद झाला वाहतुकीसाठी। गेले 8 ते 10 दिवस झालं, 8 दिवस झालं त्या रस्त्यावरती कशाचंही काम सुरुवात नव्हती। आता 2 दिवसात कालपासून सुरुवात झाली, खरं पण ती खूप धीम्या गतीने आहे। त्यामुळं कलेक्टर महोदयाने आदेश दिला आहे तर ते कॉन्ट्रॅक्टरने व्यवस्थित पाळणं हे पण नैतिक गरजेचे आहे। गोष्ट नंबर 2, जो पर्यायी मार्ग दिला पलूस कुंडल ह्या रस्त्याला, पर्यायी मार्ग जे दिलेत त्या पर्यायी मार्गावरती खडीकरण केलेलं नाही, किंबहुना त्याचे खड्डे मुजवून घेतलेले नाहीत, त्याचे साईडपट्टी ज्या आहेत त्या स्वच्छ भरून घेतलेल्या नाहीत, त्या ठिकाणी पावसामुळे झाडी वाढली ते झाडी काढून घेतलेले नाही, अशा पद्धतीनं नच त्याचं बघता त्या पर्यायी मार्ग तुम्ही डायव्हर्ट केलेले आहेत, पर्यायी मार्ग दिलेले आहेत, तर त्याच्यावरती खड्डे भरून घेणं, त्याचं साडपट्ट्या भरणं हे काम तातडीनं प्रशासनानं करायला पाहिजे होतं, ते आज ताकद केलेलं नाही। माझी प्रशासनाला विनंती राहील, तातडीनं तुम्ही हे कामं पूर्ण करा, साडपट्ट्या भरून घ्या, खड्डे भरून घ्या, वाहनांची वाट लागल्या त्यावर चालवणाऱ्या जे लोक आहेत त्या वाहनधारकांची पूर्ण वाट लागलेली आहे, तेव्हा किमान प्रशासनानं एवढी तरी गांभीर्याने दखल घ्यायला पाहिजे होती। ज्या वेळेला आपण पर्यायी मार्ग देतो ते मार्ग व्यवस्थित आहेत नाहीत बघणं हे त्यांची गरज होती। खर PWD तहसीलदार साहेबांनी कोणी फारशी गांभीर्याने ते प्रश्न घेतलेले नाहीत। गेली 2-3 वर्ष झालं हा रस्त्याचं काम चालू आहे, पलूस कडे पलूस कुंडल किंबहुना कराड तासगाव हा रस्ता गेले कित्येक दिवस प्रलंबित आहे, परंतु त्याला पॅरलेल असणारा जुना सातारा रोड, हा जुना सातारा रोडचं खड्डी भरलेली नाही, त्याचं काम केलेलं नाही। गेली 2-3 वर्षामध्ये प्रशासनानं तो रस्ता व्यवस्थित करून घेणं गरजेचं होतं, खरं काहीही काम केलेलं नाही। तेव्हा शांत बसलेल्या प्रशासनानं थोडीशी हालचाल करावी व सामान्य नागरिकासाठी काम करणं हे आपलं काम आहे हे लक्षात घेऊन थोडीशी हालचाल करून तातडीनं ह्या ठिकाणच्या साडपट्ट्या, खड्डे भरून घेणे व साईडची जी काय झाडी आहे ती काढून घेण्याची कृपा करावी, एवढीच माझी विनंती आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा पलूस न्यूज एक्सप्रेस। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा पलूस न्यूज एक्सप्रेस।